नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NTS मॅट अंतर्गत समसंबंध आकृतीवरती आधारित असणारे प्रश्न आहे तर ते कशा प्रकारे सोडवायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक एक आहे बघा, याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या आकृतीचा दिलेल्या पर्यायापैकी शोधायचा आहे. हे पाहत असताना आपल्याला काही गोष्टींचं निरीक्षण करावं लागणार आहे, म्हणजे आपलं निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे आरशातल्या प्रतिमा आहे, पाण्यातल्या प्रतिमा आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आकृती पूर्ण करणे आहे, आकृतीमध्ये होणारे क्रमशः बदल आहे, हे आपल्या विचारात घ्यावे लागतील. तर त्यानुसार आपण बघतोय बघा, पहिल्या आकृतीचा किंवा पहिल्या आकृतीचा असणारा संबंध दुसऱ्या आकृतीशी कसा आहे तो आपण एकदा त्या ठिकाणी विचारात घेतोय. सुरुवातीला आपण काय केलं की त्या आकृतीमध्ये असणारे जे घटक आहे तर त्यांचं आपण निरीक्षण केलं. त्याच्यामध्ये पहिला घटक कोणता आहे, आयत आहे. तो जो आयत आहे तर तो दुसऱ्या आकृतीमध्ये देखील त्याच पद्धतीने आहे, म्हणजे आयतामध्ये त्या ठिकाणी कोणताही बदल नाही. त्यानंतर या आकृतीमधला दुसरा घटक आहे तर तो म्हणजे काय, वर्तुळ आहे. ते वर्तुळ बघा कुठे आहे, आणि दुसऱ्या आकृतीमध्ये ते वर्तुळ आहे तर याच्या विरुद्ध बाजूला गेलेलं आहे, इथे वर्तुळ आलेलं आहे. त्यानंतर या आकृतीमधला तिसरा घटक आहे तर तो म्हणजे बाणाचा आहे, आणि तो बाण कुठे आहे, त्या वर्तुळावरती आहे, आणि त्याची डायरेक्शन आहे तर त्या पिक्चरात घ्यायची आहे. त्याचा संबंध पाहत असताना तो जो बाण आहे तर तो वर्तुळावर न राहता वर्तुळाच्या त्या ठिकाणी काय आलेला आहे, खाली आलेला आहे. यानंतर आपण तिसऱ्या पदाकडे जातोय. या तिसऱ्या पदामध्ये असणारा जो आयत आहे तर तो आहे तसाच आहे. चारही पर्यायामध्ये आपला आयत आहे तसेच पाहायला मिळत आहे. जे वर्तुळ आहे बघा तर ते ऑपोजिट बाजूला जाणार आहे, म्हणजे या बाजूला वर्तुळ असणार आहे. आणि या बाजूला वर्तुळ असणारे जे पर्याय आहे तर ते कोणकोणते आहे त्यांचं आपण निरीक्षण करणार आहोत. त्याचबरोबर तिसरा घटक आहे तर तो म्हणजे बाण. हा जो बाण आहे तर तो काय झालाय, त्याची डायरेक्शन बघायची आपल्याला. आता येणारा जो बाण आहे तर तो काय असला, कसा असला पाहिजे, आपला वर्तुळावर असला पाहिजे. आणि तो पण कसा असणार आहे, त्याला क्रॉस करणारा असणार आहे. या पद्धतीने आपण पहिल्या दोन पर्यायांचा विचार करतोय आणि त्यानुसार जर आपण त्या ठिकाणी असणारा बाणाचा बदल पाहिला तर पर्याय क्रमांक एक हा जो काही संबंध आहे तर तो बरोबर आहे आणि आपलं उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक एक असणार आहे. धन्यवाद. समसंबंध आकृतीवरील उदाहरण क्रमांक दोन आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथम तर आपल्याला काय करायचं आहे, आकृतीचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं समजणार आहे की इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि ती आकृती कोणता भाग टाकल्यानंतर पूर्ण होते हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानुसार आपल्याला समसंबंध आहे तर तो विचारात घ्यायचा आहे. जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला समजणार आहे की इथे जी आकृती आहे तर ती एक षटकोन आहे, षटकोनी आकृती आहे. आणि षटकोनी आकृतीचा भाग आहे तर तो काय केलेला आहे, विशिष्ट पद्धतीने कट केलेला आहे. मग तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने कट केलेला आहे, आता हा संबंध पाहताना आपल्याला समजणार. जर समजा आपण ही आकृती पूर्ण करून घेतली तर तुम्हाला लगेच समजून येणार आहे. जर आपण षटकोन काढला इथे बघा तर त्या ठिकाणी जी आकृती तयार होणार आहे तर तो संबंध तुम्हाला पुढे या दुसऱ्या पदामध्ये पाहायला मिळतोय. तर याच पद्धतीने षटकोन आहे तर तो वेगळ्या पद्धतीने ठेवलेला आहे तिसऱ्या पदामध्ये आणि त्याचा राहिलेला भाग आहे तर तो आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे. आता या पद्धतीचं उदाहरण सोडवताना काय करायचं आहे, त्याच आकृतीवरती तो षटकोन आहे तर तो पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने आपण षटकोन पूर्ण केला तर आपलं जे उत्तर आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. आणि मग या पद्धतीचा भाग या आकृतीमध्ये काय करायचं, तुम्हाला जॉईन करायचा आहे, तेव्हा तो षटकोन पूर्ण होणार आहे. आणि तो भाग कोणत्या पर्यायामध्ये, मग पर्याय क्रमांक चार मध्ये आहे. या पद्धतीने आपण आकृतीमधील भाग पूर्ण करणे यावरती आधारित असणारे उदाहरण बघू शकतोय. धन्यवाद.